नमस्कार, मी डॉक्टर पराग वाटवे, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन, कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे काम करतो. आज आपण ओरल कॅन्सर म्हणजे मुखाच्या कर्करोगाविषयी माहिती जाणून घेऊया. मुखाचा कर्करोग हा भारतामधला आणि जगामधला वन ऑफ द मोस्ट कॉमन कॅन्सर्स आहे. आपल्या भारतामध्ये तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन खूप जास्त प्रमाणात होत असल्यामुळे हा मुखाचा कॅन्सर एक तरुण वर्गामध्ये आजकाल खूप दिसून येतो. मुखाचा कॅन्सर हा एका छोट्या तोंडामधला अल्सर, मानेमध्ये लिम्फ नोड किंवा गाठी तयार होणे अशा स्वरूपात याची सुरुवात होते. तोंडामध्ये कुठलाही न भरणारा अल्सर जर साधारण तो 7 ते 15 दिवसामध्ये हील नाही झाला तर हे तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. सो असे अल्सर्स निग्लेक्ट झाले तर त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं, त्यामुळे असे निग्लेक्ट बिलकुल होऊ देऊ नका. सो तंबाखू हे तोंडाच्या कॅन्सरचं सगळ्यात मुख्य कारण, पण त्याशिवाय सुपारी, मावा, जर्दा, गुटखा, त्याचबरोबर तोंडात सतत होत राहणारी जखम, एखादा शार्प दात असेल आणि तो जर जिभेला किंवा ओठाला सतत लागत असेल तर याचंही रूपांतर पुढे जाऊन कॅन्सरमध्ये होऊ शकतं. त्यामुळे असा जर कुणाला शार्प टूथ असेल एखाद्या तोंडामध्ये तर त्याची पण योग्य वेळी डेंटिस्टकडून ट्रीटमेंट करून घेणं हे योग्य ठरतं. तोंडाचे कॅन्सर हे अल्सरच्या स्वरूपात सुरुवात होतात. कुठलेही कॅन्सर हे ब्रॉडली 4 टप्प्यामध्ये विभागलेले असतात, स्टेज 1, 2, 3 आणि 4. जनरली स्टेज 1 आणि 2 हे अर्ली स्टेज कॅन्सर म्हणून ओळखले जातात आणि स्टेज 3 आणि 4 हे ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर असतात. सो 1 आणि 2 मध्ये छोट्या स्वरूपातले कॅन्सर किंवा लिमिटेड भागामधले कॅन्सर याचा यामध्ये समावेश होतो आणि स्टेज 3 आणि 4 मधले कॅन्सर हे ॲडव्हान्स म्हणजे शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरलेले किंवा त्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात पसरलेले अशा प्रकारचं त्याचं स्वरूप असतं. स्टेज 1 आणि 2 मधले कॅन्सर हे ऑलमोस्ट 80%च्या पेक्षा जास्त वेळेला पूर्णपणे बरे होऊ शकतात. सो स्टेज 1 मधले कॅन्सर तर 95%च्या पेक्षा जास्त याचं क्युअर रेट आहे, पण ॲट द सेम टाइम हाच कॅन्सर जर पुढे गेला आणि याचं रूपांतर 3र्या किंवा 4थ्या टप्प्यात झालं तर मात्र हा बरा व्हायचे प्रमाण हे ऑलमोस्ट 50 ते 60% कमी होऊ शकतं. त्यामुळे अर्ली डिटेक्शन हा पण एक कॅन्सर उपचाराचा खूप मोठा पिलर समजला जातो. त्यामुळे अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन हे दोन खूप महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमधून घेऊन जाऊ. या 2 टप्प्यामधल्या कॅन्सरचे उपचार कसे करायचे? सो तोंडाच्या कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया करून तो भाग काढून टाकणे ही सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट असते. पहिल्या किंवा 2र्या टप्प्यामध्ये ही शस्त्रक्रिया खूप नॉमिनल प्रकारची किंवा खूप कमी प्रकारची असू शकते. या भागामध्ये ज्या भागाला कॅन्सर झालेला आहे तो लागण झालेला भाग त्याच्या आजूबाजूच्या 1 सेंटीमीटरच्या मार्जिन सकट काढला जातो. त्याचसोबत हे गाठी मानेमध्ये जिथे अवधानांमध्ये पसरायची शक्यता आहे अशा मानेतली अवधानं पण त्याचवेळी, लिम्फ नोड्स ज्याला म्हणतात, ही त्याचवेळी काढली जातात. सो तोंडामध्ये जिथे अल्सर आहे तो काढणे आणि मानेतल्या गाठी काढणे अशा प्रकारे या आजाराच्या शस्त्रक्रियेचं स्वरूप असतं. पहिल्या आणि 2र्या टप्प्यामधल्या आजारांमध्ये मेजॉरिटी ऑफ द टाइम्स खूप मोठ्या प्लास्टिक सर्जरीची, काही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीची गरज नसते. परत एकदा अर्ली डिटेक्ट झाला तर याचे आउटकम खूप चांगले असतात. यामध्ये खूप मोठ्या प्रकारची सर्जरी लागत नाही, सर्जरी होण्यामुळे होणारा त्रास खूप कमी असतो आणि खूप वेगळ्या प्रकारची विद्रूपता किंवा कुरूपता किंवा इव्हन फंक्शनल आउटकम एवढे खराब नसतात. आता आपण वळूया 3र्या किंवा 4थ्या टप्प्याकडे, ज्याला आपण ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर म्हणतो. सो हा ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, ह्याचा क्युअर रेट हा 50 ते 60% कमी होऊ शकतो. 3र्या किंवा 4थ्या टप्प्यामधल्या आजारांमध्ये पुन्हा एकदा जेव्हा शक्य आहे तेव्हा ऑपरेशन करून ती गाठ पूर्णपणे काढणे अलॉंग विथ इट्स मार्जिन्स आणि त्याचा लिम्फ नोडमध्ये मानेमधल्या अवधानांमध्ये जिथे कुठे स्प्रेड झालेला आहे त्या मानेमधल्या गाठी पूर्णपणे काढून टाकणे हा कॅन्सर काढण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरतो. ह्या ॲडव्हान्स स्टेजमधल्या गाठी काढण्यामध्ये या शस्त्रक्रियेमध्ये खूप मोठा भाग आपल्याला काढायला लागतो. बरेच वेळेला जबड्याचं हाड, मँडिबल ज्याला म्हणतात, ते काढून टाकावं लागतं. त्यामुळे ह्याच्यानंतर जी होणारी प्लास्टिक सर्जरी, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहे, ही पण एक महत्त्वाचा भाग या शस्त्रक्रियेचा ठरतो. आणि अशी प्लास्टिक सर्जरी करावी लागल्यामुळे ओव्हरऑल सर्जरीचा वेळ वाढतो, सर्जरीचा धोका वाढतो, सर्जरीमधले आउटकम्स पण या पुढच्या टप्प्यांमधल्या आजारांमध्ये थोडे कमी पुअर होत जातात. आत्ताच्या सायंटिफिक ॲडव्हान्सेसमध्ये ह्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीजमध्ये पण खूप चांगले ऑप्शन्स निर्माण झालेले आहेत. याच्यामध्ये फ्री फ्लॅप्स म्हणजे जो भाग आपला काढलेला आहे त्याच्याशी सिमिलर असलेला भाग आपल्या शरीरामधून दुसरीकडून कुठून तरी घेऊन
त्याचं जो आपला भाग काढलेला आहे त्या शेपचा परत बनवून तो त्या भागामध्ये पुन्हा लावला जातो. हा नुसता तिथे न ठेवता त्याचा जो रक्त पुरवठा आहे तो पण पूर्ववत केला जातो त्याच्या रक्तवाहिन्या एकमेकांना जोडून. सो मानेतल्या रक्तवाहिन्यांना ह्या डोनर रक्तवाहिन्या एकमेकाला जोडल्या जातात, याला मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी असं म्हणतात. सो या पद्धतीमुळे या कॅन्सरच्या ऑपरेशनमुळे होणारी मॉर्बिडिटी ही खूप प्रमाणात आपल्याला कमी करता येते. सो तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातल्या आजारांमध्ये आजार झालेला भाग काढणे, मानेतला पसरलेला भाग लिम्फ नोड्स काढणे आणि योग्य प्रकारची प्लास्टिक सर्जरी करणे हा या टप्प्यातल्या शस्त्रक्रियेचा मोठा भाग ठरतो. पण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातल्या आजारांसाठी फक्त शस्त्रक्रिया पुरेशी नसते. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त शस्त्रक्रिया पुरेशी असू शकते, पण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यांसाठी सर्जरी झाल्यानंतर त्याला साथ ही रेडिएशन थेरपीनं द्यावी लागते. रेडिएशन थेरपी आणि गरज असेल तर किमोथेरपी हा पण त्यातला एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातल्या आजारांना फक्त शस्त्रक्रिया पुरेशी असते, तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातल्या आजारांना शस्त्रक्रिया आणि त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी ही पण महत्त्वाची ठरते. अशा प्रकारे थोडी जास्त मोठी सर्जरी आणि त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी यामुळे होणारे त्रास पण थोडे जास्त असतात. म्हणून पुन्हा एकदा अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन हे आपले सगळ्यात मोठे मित्र आहेत या जर्नीमधले. सो कुठलाही तोंडात झालेला अल्सर, कुठलंही छोटंसं पण लक्षण याला दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कॅन्सरपासून लांब राहा. याविषयी तुम्हाला अजून काही शंका असतील तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता किंवा खालील बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.